भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिवपदी नितीन जांभळे पाटील यांची नियुक्ती. भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाची बैठक नुकतीच मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीत काही फेरबदल व नवनियुक्त करण्यात आले असून पुण्यातील नितीन जांभळे पाटील यांची सचिवपदी वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा कामगार मोर्चाची स्थापना केली गेली असून राज्यातील कामगार क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रभावीपणे व सक्षम कार्य व काम करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांवर आणखी जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या आहेत. बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबरच कामगार क्षेत्रातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना कामाचा योग्य मोबदला आणि संरक्षण तसेच शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचा पक्ष अंगीकृत कामगार मोर्चा कार्यरत आहे. राज्य कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट विजय हरगुडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नुकतीच नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली आहेत. या नवीन कार्यकारिणीमध्ये कमलेश राणे व राकेश सणस यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची तर पुण्याचे नितीन जांभळे पाटील यांच्यावर प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली गेली असून सोशल मीडियाचे प्रदेश सचिव म्हणून मंदार पाटील आणि या राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून अरुण पवित्रकार यांची नियुक्ती देखील याच बैठकीत करण्यात आली आहे. निवडीच्यानंतर नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांचे राज्य कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट विजय हरगुडे यांनी अभिनंदन केले.